नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। मार्गशीर्ष गुरुवार हे सगळेच करतात, पण त्याचे काही नियम हे आज आपण पाहून घेऊया। त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असे माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग, शास्त्रीय व्रतापैकी मार्गशीर्ष गुरुवाराचे हे व्रत लक्ष्मी असून या व्रताची देवता नारायण समेत लक्ष्मी आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावी। हे व्रत कोणतीही कन्या, सवासीन, स्त्री किंवा पुरुष करू शकतात। व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार हे टाळावे। हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळाचे सेवन करावे। रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलहाराचे भोजन करावे। पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे। व्रताच्या दिवशी घरातील वातावरण हे आनंदी असावे। पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा करावी, मात्र उपास हे स्वतः करावे। लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्री लक्ष्मी महात्म्यांचा पाठ करू शकतात। शेवटच्या गुरुवारी पाच कुमारिकांना किंवा पाच सवासिनींना बोलावून हळद कुंकू, फळ दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा देऊन पुस्तक देऊन हे सत्यांचा सत्कार करावा। या व्रत कथेमागे श्रद्धेचा भाग असतो। त्याचप्रमाणे या उपवासात अनेक व्रतवैकल्य पूर्ण केले जातात। या कथेतून अनेक गोष्टी सूचित केल्या जातात। त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये। संपत्ती, सत्ता यातून गर्व वाटत जातो आणि गर्वाचे हे घर खाली होते। व्यक्ती कशी चुकीच्या मार्गावर जाते हे सांगण्यात येते। त्यामुळे या दरम्यान तुम्ही गर्व बाळगू नका, मन शांत ठेवून ही पूजा करावी। तर हे झाले मार्गशीर्ष गुरुवार या व्रतातील काही नियम। माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।